दुसऱ्या तर तिसऱ्या दिवशी लगेच काय झालं पाणी गेलं. आपण जे बोलतो त्याच्यावर आपण ठाम आहेत की नाही तर आपण ते बोलावला. मी म्हणलं आंदोलनापासून मागं हटणार नाही. किती लटकले मला मी हटलो का काही नंतर आठवण पडलो नाही. पण मी मात्र हटलो नाही. मी माझ्या शब्दावर ठाम राहील. नंतर जेव्हा आम्ही कोर्टात याचिका दाखल केली सगळ्यांना पार्टी केलं हे पुढे सगळं जात असेल ते काय म्हणाले तीन दिवस कार्यालय इकडं तीन दिवस तिकडं प्रस्ताव काय होता तीन दिवस इकडं आणि तीन दिवस कुठं. आता किती दिवस आले म्हणजे माझी मागणी खरी ठरली का त्यांची ठरली. अगं नाही मी सांगतो तीन तीन दिवस असताना तरी मी मागं आणणार पण यंदा झोकाला विषय मी राहणार असतो. आजची आता नवीन बातमी आज ताजी मला जेव्हा कार्यालयातून फोन आला मी लगेचच माझ्या पत्रकारांना सांगितलं त्यांनी त्याची लगेच प्रसार माध्यमातून दाखवली तर काय म्हणाले नाही आम्ही काल दिवसभर मंत्रालयात बसतो आणि महाजन साहेबांकडून ती आज तयार करून घेतला घेतलं असत माझं काही तुमच नाही घेतलं असत पण मला काय कोणाला मी खोटं सांगतो का. या सगळ्या गोष्टीचा खेळ कोण करतय खेळ करत असं तर मला फोन कस काय आला का सगळ्यांनी म्हणून त्याचाच खेळ झाला हे विचार करायची गोष्ट का मला स्वप्न पडलं स्वप्न पडलं का मला बरं त्यांनी नसेल सांगितलं तर तुमच्यापैकी कुठेतरी माणसाने सांगितलं मग कोण शोधा. ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने जर विचार केल्या तर मला निश्चित प्रकारे असं वाटतंय या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मला असं वाटत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. चांगल्या डॉक्टरकडून तपासण्याची गरज आहे. आमचे पक्षाचे डॉक्टर आहेत घरातले डॉक्टर आहे मोफत इलाज करू पण तालुक्याची इथून पुढे जाऊ असा कामा नये याची आम्ही दखल घेऊ. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य शिबिर केले केले चांगले त्याच्यामध्ये जर एखाद खोली डोकं तपासायचं जे असतील तर ते अधिक बरं झालं असतं असं मला वाटतं. पण निश्चित प्रकारे तालुक्याला पुढे घेऊन जात असतरी जे काय ते बोलतात जे काय ते वर्गणा करतात आणि 1000 कोटीची प्रॉपर्टी असू दे त्यांनी सिद्ध करून दाखव आणि असं गृहित धरा समजा आहे एवढी प्रॉपर्टी आपण सुद्धा आळेपट्याच्या चौकात मी झोपलो तुमची नामुष्की नाही का. म्हणून आपण पुढे जात असताना पाण्याच्या नियोजनामध्ये अपयश होत असताना पूर्ण तालुका जेव्हा म्हणतोय विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला मी होतो चेअरमन साहेबांनी तिथं सांगितलं की पाण्याचं नियोजन न झाल्यामुळं यंदाच्या वर्षी 4 लाख टन गाळप कमी होणार. 4 लाख टन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर गाळप कमी होणार असत हे अपयश नाही का. तर म्हणणार एक शेतकरी पण माझ्या बंगल्यावर आणणार नाही की त्यांना कमी पाणी कमी पडला सगळ्यांना पाणी व्यवस्थित पुरतात. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.